वंदनीय राष्ट्र संत श्री तुकड़ोजी महाराज विरचित ग्रंथराज ग्राम गीता अध्याय 28 प्रार्थना व विश्वधर्म। श्री गुरुदेवाय नमः। सर्वधर्माचा समन्वय विश्वशांतीचा उपाय लोक सुधारणेचे विद्यालय सामुदायिक प्रार्थना। ऐसे झाले प्रतिपादन परिआमुचा एका प्रश्न सर्वधर्मांची प्रार्थना पद्धती भिन्न ते एक होतील कैसे कैसा रुचेल एक पाठ प्रत्येकाची वेगळी वाट कैसे बसतील एक वट भक्त भिन्न देवांचे दुसऱ्या धर्मियान माजी बसता झाली वाटे धर्म भ्रष्टता यासाठी उपाय सांगा कोणता सामुदायिक तेसी श्रोतियांचा ऐकोणी प्रश्न संक्षेपी करीत उपाय कथन लोका पटवावे तत्वज्ञान सद्धर्माचे नाना परी जगी दिसती विभिन्न धर्म परी सर्वांचे एकची वर्म विश्वधारणेचा मार्ग उत्तम सद्धर्म तोची भावी विश्वाची उत्तम धारणा शांती लाभावी सर्वजना या एकाच उद्देशाने प्रयत्न नाना केले धर्म प्रवर्तकांनी सर्व विश्व आर्य करीन तिन्ही लोक आनंदे भरीन हे संत ऋषींचे विशाल बंधुपन नवते स्वार्थासाठी लोक प्रतिमा पूजक नसावे त्यांनी एका ईश्वरासी प्रार्थावे हा महम्मदाचा उपदेश नवे एकाच देशासाठी येशू ख्रिस्ताने प्रेम पाठ दिला प्राणही पणास लावला तेथे अन्य मानव नाही वगळला कळपातुनी देवांच्या बुद्ध आणि महावीर श्रीकृष्ण आणि झरतृष्ट यांनाही सर्वांचीच फिकीर विश्वसुखी हो म्हणूनी त्या त्या देश धर्माच्या संती हित व्यापक धरोनी वृत्ती विशाल मानव समाजा प्रती सेवा दिली आपुली अन्य देशांचे आणि भाषांचे झालेले आणि होणारे साचे थोर पुरुष गौरविले त्यांनी वाचे आपुल्या ग्रंथी धर्म भ्रष्टतेची कल्पना ही मान्यची नव्हती धर्माचार्यांना सर्व विश्वाचीच त्यांना काळजी होती समान सर्व विश्वाचा एकची देव त्यांची मुले सर्वची जीव जरी वेग वेगळे दिले नाव तरी भाव हाची त्यांचा हिंदूंचा देव हिंदुत्व धरी मुसलमानांचा मुस्लिम करी ख्रिश्चनांचा ख्रिस्त्यांनाची तारी ऐसे म्हणणे आकुंचित सर्वात उच्च ऐसी भावना जगचालकाची कल्पना तेथे कैचा उरे भिन्नपणा आप पर कोण भिन्न मार्ग मार्गी असती परी देव नाही भिन्न स्थिती मूळ धर्माची ही नाही गती भिन्नत्वाची सर्वची म्हणती जगत सारे केले आमुच्या ईश्वरे धर्मांचा आदेश श्रेष्ठाद्वारे दिला आम्हा ऐसे सर्वाधिपती ईश्वर काय जगी असती शंभर एकची जगत चालक परमेश्वर तोची सर्वांचा अल्ला ग्वाड अहर्त देव अहूर मज्ज निर्वाण शिव परमेश्वरासी ठेवा नाव एक गुरुदेव तोची माझा जगासी सुखी उन्नत करावे हेची त्या जगन्येत्या रुचावे मग धर्माचे रूप याहुनी असावे भिन्न कैसे आपणा ऐसे सर्वांचे सुख दुःख जाणून वागावे उपकारक सर्व धर्मी हाची आदेश एक दुमदुमत आहे
यांचा करो जाता विचार, सर्व पंथ धर्म भक्ति प्रकार, एक तत्वी कळती साचार, भेद भक्तांनी का घ्यावा, ज्यांची बुद्धी अल्पबल, ते घरात करती घरकुल, परी हे विश्व एकची दल, मानवांचे एकची भूमी सर्वान करिता, एकची हवा पाणी सुख व्यथा, पंचभूतांचीच सर्वथा, शरीरे सर्वांची एकची जीवनाचे मूळ, एकची शेवटचे स्थळ, एकची सेवा धर्म निर्मळ, नाना रूपी सर्वांच्या नेत्री एकची ज्योती, सर्वांच्या अंगी एकची शक्ती, सर्वा ठाई एकाचीच व्याप्ती, जेथे भिन्न कोण आले, मुस्लिम ख्रिस्ती जमात काही, आकाशातून आली नाही, त्यांचे पूर्वीही होती मही, मानवांनी नटलेली, एकाचे जग देवाने केले, आणि एकासी भूतांनी जीवन दिले, ऐसे मानता जग वेगळाले, दिसेना पंथ धर्मांचे, धर्मात नाही हिंदू मुसलमान, धर्मात नाही पारसी ख्रिश्चन, धर्मात नाही शीख जैन, पाहता मुळी लोक धर्माची व्याख्याच विसरले, धर्मे हिंदू मुसलमान झाले, मूळचे मानवपणही आपुले, हरविले त्यांनी देशभाषेचे बुरखे घातले, हवा पाण्याने रिवाज बदलले, त्या बहिरंगासीच धर्म म्हणू लागले, अल्पज्ञानी देशाचारी राहणी झाली, हवा पाण्यापरी विशेषता आली, उत्पादना परी आरंभिली भोजन व्यवस्था, म्हणून काय मानव तत्वही बदलले, सत्य सिद्धांती अंतर पडले, पाप दुःख ही उचित वाटले, उलटे कोणा हे म्हणणे मला आवडे ना, मी एकची मानतो सर्वांना, आधी मानवता सर्वांचा बाणा, पंत भेदांना स्थान मग, भिन्न राहणी भिन्न उपासना, म्हणोनी का पारखा मानवपणा, जरी भिन्न धर्म पद्धती केली प्रार्थना, तरी काय झाले, एकाची सागराची वाफ, होऊनी आली पाणी रूप, थेंब कामे करोनी खूब, जातील सेवटी एका स्थळी, तैसेची आहे मानवांचे, मानव कोणत्याही धर्माचे, परंतु समाज रचनेसाठी त्यांचे महत्व सारिखे, आदि अंति सर्वची एक, मध्ये समाज सेवेचे कौतुक, त्याचे ही मूल्य समान देख, मानव धर्म दृष्टीने, धर्म सांगे पुजारी व्हावे, धर्मची सांगे भंगी व्हावे, धर्म म्हणतो गावे नाचावे, सर्वांसाठी ऐसे वेगवेगळे कर्म केले, तरी परके पण नाही ठेविले, सर्व मिळून एक झाले, तोची धर्म, धर्मा माझी सर्व येते, परंतु तारतम्य पाहिजे तेथे, मानवासी होय विद्रोह ते, न करावे धर्म म्हणे, धर्माची आखणी मानवता, मानवतेसाठी करावी व्यवस्था, कोठेही होता अव्यवस्था, धावोनी जावे, ही व्यवस्था जेव्हा अपुरी पडली, तेव्हाची गटवृत्ती निर्माण झाली, व्यक्तित्वाची प्रलोभने वाढली, भिन्न मार्गांनी विश्वाचे ऐसे झाले तुकडे, कोणीही गेला कोणीकडे, नाव रूप धरोनी वेडे वाकडे, फुटला धर्म, देश काला दिकासी बघून, केली साधने निर्माण, त्या फांद्यांनाची धर्म वृक्ष मानून, आखणी झाली गटांची, म्हणोनी पडले विभिन्न नाम, हिंदू मुसलमान ख्रिश्चन धर्म, जैन शीख महानुभाव ब्रह्म, नावे धर्मा माझी अजोनी कुंटली नाही संख्या, जेवडी पंथ संप्रदाय व्याख्या, सर्वांसीच धर्म नाम आख्या, पुढे लागे घरा घराचा अलग धर्म, धर्म एक एक व्यवहार कर्म, आपले जगणे हेच सत्याचे वर्म, ऐसा भ्रम जाहला,
ऐसी जव वाढली प्रथा तव झाली सर्वांशीच व्यथा मग म्हणती विरोधी धर्म पंथा केले पाहिजे शासन हे आवराया निर्मिली सत्ता साम दाम दंड भेद प्रथा हा राजधर्म ही लावण्यासी व्यवस्था मानवांची जे धर्म मार्गी संघटित झाले त्यांनी न्याय सत्र आरंभिले आपापल्या परीने केले स्थापन राज्य राज्य केले धर्मासाठी परी उपभोगची लागला पाठी लागली अहंतेची आटा आटी आसक्ती मुळे मग धर्मची वगळून गेला राजकारण धर्म झाला त्यासाठी गलबला वाढला सर्व देशी विसरोनी सेवा धर्माचे अधिष्ठान राज्य करावे हेची मोठेपण राबवावे मानवाने मानवा पूर्ण ऐसे झाले मग मानवाच्या सुखासाठी मानव द्यावेत बड़ी संकटी पडली ऐसीच राहाटी लोकान माजी गेले प्रेमाचे समजावणे लागले तलवारीस धार देणे जो करील हिंसा अधिक तेने तो विजय ठरला धर्मवान सत्ता बळ संख्या बळ त्यावरी धर्म ठरला प्रबळ तेथे सत्याचे फुटले कपाळ शक्ती योगे ठरता धर्म मग धर्मची झाले हतियार धर्माकरिता युद्ध संहार धर्मयुद्धांचे बंड थोर वाढले लोकी सत्य त्याग सेवेसी कोणी फुसेना आपुलीच मते मिरविती नाना ऐसा हा झाला धिंगाणा पृथ्वीवरी बिघडोनी गेली धर्माची रीती ती सुधारावया अपुरी शक्ती म्हणोनी देवादिकांनाही हाती शस्त्रे धरावी लागली ते धर्म युद्ध न्यायाचे होते उन्मत्तता मुळीच नसे जेथे बळी तो कान पिळी हे तेथे लावणे हा अधर्म न्यायदानात द्वेष पाप नसते परी जेव्हा आसक्ती देशाची घेरते तेव्हा माणसाची बुद्धी जाते विनाशा प्रती मग युद्ध राष्ट्राची अरेरावी घमेंड कुटिलतेच्या उठा ठेवी अधर्म तो जरी असे युद्ध चवी कोणाची ही अन्यायी माणूस माणसासी मारी अपराध नसता दमन करी ते युद्ध ही परी दुराचारी बोलिले शास्त्री धर्माचे ही हा न्याय जेव्हा सकळांना कळे तेव्हा थांबे युद्धाचे वारे सगळे मानव समाज माणूस कीशी मिळे न्याय देवते पुढे जे युद्धांचे तेची लहान झगड्यांचे तैसेची कुटुंबामधील कलहाचे हे सारे प्रदर्शन अज्ञानाचे वेगळाल्या परी धर्म पंथ आणि पक्ष देश यांच्या नशेचा अभिनिवेश धर्म वेडे करोनी मानवास न्याय मार्गे जाऊ नेदी जेव्हा मुसलमान राज्य करी तेव्हा देवळे पाडोनी मशिदी उभारी आपण शहाणे म्हणोनी वाजवी भेरी लौकिका माजी त्यांची सत्ता विलया गेली तेव्हा हिंदूंनी मस्जिद पाडली आपलीशी करोनी सोडली दुसऱ्या पंथी जेव्हा ख्रिश्चनांचे बंड आले तेव्हा त्याने चर्च वाढविले आपले जाळे पसरोनी दिले मनमाने त्यांनी राग द्वेषांचे समाधान अभिलाषापूर्तीचे साधन म्हणून केले युद्ध वा दमन सूड बुद्धीने हा तो नवे धर्म विचार हा आहे शक्तीचा व्यवहार धर्मात मान्य नाहीच संहार निरपराध मानवांचा धर्मात आहे सुव्यवस्था शांती बुद्धी न्याय प्रियता अहिंसेने समजाविता हो तो धर्म श्रेष्ठ ऐसा मानव मानवासाठी कष्ट तो दुसऱ्याच्या सुखी सुखावे श्रेष्ठ तो परी मानवास मानव संहार तो अधर्म याऊनी कोणता
हेची जयांना अंतरी कळले, तेची महामानव समजले गेले। मग कोणतेही पंथ धर्म जरी असले, सर्व चांगले आम्हा लागी। सर्वची धर्म पंथांचे देव, धर्म प्रवर्तक महामानव, यांचा ऐसाची असे भाव, भावे मानव सर्व सुखी। जगी नांदावी सुख शांती, सर्वांनी आचरावी बंधु प्रीती, यासाठीच झटले असती महापुरुष अभेदत्वे। धरोनी हाची विशाल हेत, कालानुसार काढिले पंथ, केला उपदेश लिहिले ग्रंथ, परोपरी त्यांनी। याच साठी आजवरी झाली, पुराणे पुराणे धर्म मते ही भली, परी अजूनही नाही आकळली खोली याची सर्वांना। पूर्वी पासूनी प्रयत्न झाले, न कळणारांनी विरोधिले, अजूनही प्रयत्न चालले याची मार्गाचे। आम्ही आहोत प्रयत्नवादी, देवादिकांचे विशाल संवादी, जगासी जैसी लाभो सद्बुद्धी, म्हणोनी प्रार्थना आरंभिली। यात नवीन नाही गोविले, पूर्वीच्या धर्माचे हृदयगत भले, तेची एकत्र करोनी ठेविले वेगळ्या स्वरूपे। सर्वची थोरांचे थोर विचार, सर्वांच्या पद्धतींचा सार, करोनी ठेविला गुच्छाकार समाजा पुढे। जात परस्परांचे समाधान, जेने सकलांचे सुंदर जीवन, तेची साधावया अनुसंधान प्रार्थना केली। समन्वयकारी प्रार्थना पाठ, ही नवे पोलादी चौकट, येथे प्रत्येकासी वाव असे स्पष्ट, आपुले गोवाया। तात्विकता कोठूनही घ्यावी, आपुलीच एक टांग नसावी, सर्वांच्या समाधानाची ठेवावी सहनशील बुद्धी। ऐसी प्रार्थनाच शांती प्रभावी, शांतीसाठी विशालता हवी, विशालतेसाठी सोय व्हावी परस्परांची। परस्परांच्या हृदयासी स्पर्शता, जवळ येईल आत्मीयता, तेनेची विश्वासी प्रेम जिंकता, होईल प्राप्ती सुख शांतीची। धर्म पंथ देशांचे भांडण, न मिटे ऐक्य प्रेमाविण, ते प्रेम साधावया प्रार्थने समान, पातळी नाही उत्तम। सर्वची धर्मी प्रार्थना तत्व, सात्विकतेची टिकाऊ एकत्व, याचे जाणो निया महत्व, आणावे सर्वा एके ठाई। परस्परांचा संबंध नव्हता, म्हणोनी पद्धतीत बदल होता, त्यास आता जवळ आणता पाप कैसे। सर्व विश्वाची एकची प्रार्थना, सर्व विश्वाचा एकची बाणा, सर्व विश्वातची एकपणा कान यावा। न येण्याचे एकची कारण, आकुंचित आमचे ज्ञान, म्हणोनी आपापल्या परीने मंडन केले असे धर्माचेही। देवापासून एक होती, तेची विशाल मन करीती, अल्प ज्ञानिया पाशी फजीती मानव धर्माची। ते समजती भ्रष्टाकार, इतर तुच्छ आपण थोर, त्यांना स्वतःचाही धर्म विचार कळला नाही। प्रार्थनी सर्वांनी फड मांडावे, प्रार्थना संपताची वितंडावे, ते प्रार्थी नवेत पेंढारी म्हणावे स्वार्थी ऐसे। लोक स्वार्थांनी दुरावले, आपसात लढू लागले, ते उपासनेने जवळ आले होईल ऐसे। त्यासाठी त्यांना ज्ञान द्यावे, धर्म समानत्व शिकवावे, न पटे तोवरी प्रार्थनेसी लावावे स्वधर्माच्याची। भिन्न धर्मांनी भिन्न प्रार्थना केली, परी प्रार्थना तत्वे प्रतिपादिली, तरी आदर भावना सर्वत्र वाढली होईल ऐसे। याने तयार होईल भूमिका, प्रत्येक धर्म आपना सारिखा, तेने विश्व शांती सुखा पावेल एक होऊनी। म्हणोनी धरली ही साधना, साधा सामुदायिक प्रार्थना, सामुदायिक होण्याचीच धारणा आरंभिली सात्विक।
ईश्वराची जी मनोकामना एकापासूनी अनेकपणा अनेकांतरी एकत्व भावना उपभोगावी याद्वारे सर्वांनी चौकडोन यत्न करावे आपल्या परीने जवळ यावे सिद्धांताचे गोडवे गावे म्हणजे वेळ न लागे सिद्धांत रूप तत्वज्ञान लोकांमाजी रुजविल्या विण न होय पंथ द्वेषादिकांचे उच्चाटन नेहमी करिता सामुदायिक प्रार्थना रूपे हे तत्व रुजविणे असे सोपे म्हणून लागा खटा टोपे कार्यासिया गावो गावा गावो गावी धर्म समभाव मग आपैसेची सुखावे विश्व पृथ्वीसी लाभेल स्वर्ग गौरव तुकड्या म्हणे इति श्री ग्राम गीता ग्रंथ गुरु शास्त्र स्वानुभव संमत धर्म समन्वय कथिला एथ 28वा अध्याय संपूर्ण सद्गुरुनाथ महाराज की जय।